लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। भारत रत्न बाबा साहब अम्बेडकर के 65वें महापरिनिर्वाण दिवस पर आज सानपाड़ा में संविधान संवाद कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां विजुअल प्रेजेंटेशन के जरिए बाबा साहब के विचारों और कार्यों का प्रस्तुतीकरण किया गया। कार्यक्रम का आयोजन बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले और लोक राज साहू संविधान प्रशिक्षण केंद्र के सौजन्य से किया गया था, जहां संविधान संवादक अरुण अहिरे द्वारा संवैधानिक मूल्यों के प्रति नागरिकों में जागरूकता फैलाई गई। देखिए रिपोर्ट। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर आमले साहेबांच्या हस्ते अभिवादनपर आपण पुष्पहार अर्पण केलेला आहे। बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर के 65वें महापरिनिर्वाण दिवस के अवसर पर आज नई मुंबई के सानपाड़ा प्रभाग 76 में संविधान संवाद कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां संविधान निर्माता को पुष्प अर्पण कर श्रद्धांजलि दी गई। लोक राजा साहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र के सौजन्य से बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले ने इसका आयोजन किया था। विशेष तौर पर यहाँ संवैधानिक अधिकारों और मौलिक कर्तव्यों पर परिचर्चा हुई। संविधान संवादक अरुण अहिरे ने यहाँ संवैधानिक साक्षरता और संवैधानिक मूल्यों के प्रति जागरूकता बढ़ाने पर जोर दिया। इस अवसर पर बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले एवं समाज सेविका शारदा आमले को संविधान उद्देशिका के प्रति भेंट देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम में संविधान संवादक अरुण अहिरे ने नागरिकों के तमाम सवालों का भी जवाब दिया और प्रबोधन भी किया। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। विश्व रत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण आणि त्या महापरिनिर्वाणानिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता आणि त्यांना भावपूर्ण अभिवादन देण्याकरता आज इकडे सानपाड्याच्या प्रभाग क्रमांक 76 वतीनं श्री पांडुरंग आमले साहेब यांनी संविधान संवाद हा एक अनोखा कार्यक्रम आज इथे आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला विभागातील सगळ्या रहिवाशांनी पांडुरंग आमले यांच्या मित्रपरिवारांनी आणि अनेक श्रोत्यांनी हजेरी लावली आणि त्यांनी या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांना अभिवादन तर केलंच, पण त्याबरोबरच संविधान म्हणजे काय हे समजून घेतलं आणि आज प्रत्येकजण इथून जे घेऊन गेला की माणसानं माणूस म्हणून कसं जगावं आणि माणसानं माणसाशी कसं वागावं याचं विधान म्हणजे संविधान हा संदेश आज इथून सगळेजण घेऊन गेले, याचा आनंद मोठा आहे। आमच्या प्रभागातील हरहुन्नरी आणि अतिशय हुशार असे आमचे मित्र आहिरे सर यांचा संवाद म्हणजे संविधान संवाद हा आम्हाला आज सगळ्यांना ऐकायला भेटला आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आमच्या मित्रांना आमच्या नागरिकांना संविधान काय असतं याची माहिती मिळाली। संविधानाबद्दल आपण फार पूर्वी ऐकलेलं आहे आणि ते म्हणजे शाळेमध्ये आणि संविधान हाच शब्द ऐकला आहे। संविधान म्हणजे नक्की काय आहे ते आज लोकांना समजलं आणि कुठेतरी मला माझं भाग्य वाटतं की आज पूर्ण नवी मुंबईत असा कार्यक्रम पुढेच घेतला नसेल याची ग्वाही मला आत्ताच आहिरे सरांनी दिली आणि खरंच यापूर्वी काळातसुद्धा असे आम्ही लोकप्रबोधन कार्यक्रम आणि लोकांची जनजागृती होईल अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही या पुढील काळात नक्कीच घेऊ आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे लाडके भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनापासून अभिवादन करतो। इस कार्यक्रम में वरिष्ठ नागरिक संघ के श्रीपाद पत्की, समाजसेवी रमेश शेट्टे, महिला मोर्चा अध्यक्ष आज्ञा गवाने, मंडल अध्यक्ष श्रीमंत जगताप, आईटी संयोजक पंकज दलवी समेत तमाम पदाधिकारी भी मौजूद थे। संविधान म्हणजे काय या विषयावर जी कार्यशाळा झाली ती खरच अतिशय उत्तम होती। भारतात
भारताचं जे संविधान आंबेडकरांमार्फत जे लिहिलं गेलं आहे त्यात सार्वभौमत्व, एकता, बंधुता या हे काय असतं, संविधान काय असतं ते आज खऱ्या अर्थानं कळलं. आणि इथून पुढे मी नक्कीच त्या पूर्णपणे त्याचा म्हणजे वाचण्याचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट, आपण आपल्या मुलांनासुद्धा पाठ्यपुस्तकं वाचायची सवय लावली पाहिजे, ग्रंथ वाचायची, त्यांचे ग्रंथाचे मित्र बनवलं पाहिजे आणि ह्या देशाचे जागरूक नागरिक बनवलं पाहिजे त्यांनी. मी जाता जाता पुन्हा एकदा आमले साहेबांना खूप धन्यवाद देते, महिलांना आणि इथं जमलेल्या असे अनेक मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक होते त्यांना ह्या संविधानाची माहिती नव्हती, ती माहिती मिळाली त्याच्यातून. अंधार फार झाला, अंधार फार झाला, पुन्हा एकदा ज्योत लावली पाहिजे, ह्या जगातला जातीवाद मिटवला पाहिजे, पुन्हा एकदा भीमराव जन्माला आला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया.